हरे कृष्ण प्रभुजी, दंडत प्रणाम हेलो। प्रभुजी। माझा असा प्रश्न होता की तुम्ही म्हणला की भक्तीमध्ये आपण प्रगती करतोय का, ह्याचा बॅरोमीटर हा आहे की आपल्याला भगवंतांबद्दल प्रेम किती वाढतंय आपलं। आकर्षण तर मला हे विचारायचं होतं की आपण जेव्हा भक्त म्हणजे एक अनालॉजी देतो, समजा एखादा व्यक्ती त्याला सांगितलं की तू IAS ऑफिसर हो तर तुला चांगला पगार मिळेल, तुला पोस्ट मिळेल, अधिकार मिळेल, आणि नाही जर तू काही केलं तर तू गरिबीत राहशील, झोपडपट्टीत राहशील। म्हणजे त्याकडे दोन ऑप्शन आहेत अशा वेळेस, तर तो त्याच्या सिक्युरिटीसाठी तो IAS ऑफिसर होणार, पण त्याला हे नसणार की समाजाची सेवा करावी, केवळ स्वतःसाठी करतोय। तसंच आपण जेव्हा भक्ती देतो तेव्हा आपल्याला दोन ऑप्शन दिले जातात, एक तर तुम्ही भक्ती नाही केली तर तुम्हाला नरक यातना भोगावे लागतील, किंवा तुमचा जन्म कीडा कुत्र असं पण होऊ शकतो, आणि भक्ती केली तर तुम्हाला गोलकधामचं हे होईल, प्राप्ती होईल आणि भगवंतांचं संग मिळेल। तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, मग त्यातला आपण बघतो की हे भौतिक गोष्टी करून आपण ह्या इथं जाण्यापेक्षा सिक्युअर्ड मार्ग म्हणजे आपल्याला भक्ती वाटते, म्हणजे आपल्यासाठी करतोय ना की आपल्याला भगवंतांबद्दल प्रेम आहे। तर ह्या माइंडसेट मध्ये जाऊन भगवंतांबद्दल प्रेम आहे ह्याच्यासाठी भक्ती करणे, ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे की आपण खरंच आपल्याला भगवंतांबद्दल प्रेम निर्माण व्हायला पाहिजे आपल्यात। आणि दुसरी गोष्ट मला विचारायची की मग आपण भगवंतान इतर गोष्टी मागण्यापेक्षा हे एवढंच मागितलं की मला तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होऊ दे माझ्या मनात, तर ते कसं राहील? हरे कृष्ण। हरे कृष्ण। या जगामध्ये भरपूर नास्तिक लोक आहेत आणि त्या नास्तिक लोकांचे काय एकदम हाल अपेष्ट आहेत का? भरपूर नास्तिक लोक आहेत जे अगदी सुखी समृद्ध जीवन जगतायत। म्हणून आपण प्रचार करताना हा मुद्दा ऍक्च्युली नाही मांडायला पाहिजे की जर तुम्ही भगवंतांची भक्ती केली तर तुम्हाला निम्न स्तराच्या योनीमध्ये जन्म मिळेल वगैरे, कारण भीतीने भक्तीला प्रेरणा देणं हा भक्तीचा सगळ्यात खालचा स्तर आहे। त्याच्यावरचा एक स्तर आहे की तुम्हाला काहीतरी फळ मिळेल वगैरे, त्याच्यावरचा स्तर आहे की तुम्ही कर्तव्य म्हणून परमेश्वराची सेवा करा, कारण ज्यांनी तुम्हाला खाऊ घातलंय त्याला कृतज्ञता म्हणून करा, आणि सगळ्यात वरचा जो प्रथम स्तर आहे तो आहे की प्रेमाने। म्हणून भीतीने नक्कीच नाही करायला पाहिजे प्रभूजी, तुम्ही बरोबर म्हणालात ते। श्रीकृष्णांसाठी आकर्षण किंवा स्नेह आपल्याला जर उत्पन्न करायचं असेल त्यासाठी एक क्लिष्ट मार्ग आहे आणि एक सोपा मार्ग आहे, दोन्ही मार्ग सांगतो। क्लिष्ट मार्ग आहे की साधनेवर बळ द्यायचं, खरोखर खूप चांगला जप करण्यासाठी जे काही गरजेचं आहे, जर तुमचा जप सकाळी छान होत असेल तर सकाळी रोज लवकर उठायचं आणि जप करायचा, जर तुमचा जप अमुक अमुक ठिकाणी एका झाडाखाली चांगला होत असेल, थोडं तुम्हाला प्रसन्न नैसर्गिक वातावरण लागतं तर तिथे जाऊन करायला पाहिजे। तर प्रत्येकाच्या परिस्थिती अनुसार आहे, कोणाचा जप सुट्टीच्या दिवशी जेव्हा सगळं काही बंद असतं, नोकरी नाही व्यवसाय नाही, त्या दिवशी होता तर थोडस त्यांनी तशा, तर कोणाच्या मनामध्ये कोणाच्या परिस्थितीनुसार कशा त्याचा चांगला जप होतो ते आपल्याला माहिती नाही, पण साधारणपणे सकाळी दिवस सुरू व्हायच्या आधी आपलं सगळं आपले टेन्शन आपले फोन कॉल हे सगळे सुरू व्हायच्या आधी जो जप होतो, जेव्हा आपण डोक्यामध्ये काही जास्ती विचार नसतात तो जप चांगला होतो, तर तो साधन। तर क्लिष्ट मार्ग आहे साधनेवर भर द्यायचा, क्लिष्ट मार्ग आहे साधनेवर भर द्यायचा, आणि सोपा मार्ग आहे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही कोणाला बघितलं की एखादा व्यक्ती असू शकतो आपल्या जवळचा असू शकतो किंवा आपल्या दूरून असू शकतो, आपल्याला त्याचा वैयक्तिक संघ मिळत असेल किंवा आपल्याला त्याचा वाणी संघ मिळत असेल डिपेंडिंग, पण जर आपल्याला दिसतंय की या व्यक्तीला श्रीकृष्ण प्रती स्नेह आहे खरं, या व्यक्तीला श्रीकृष्ण प्रती आकर्षण आहे खरं, त्या व्यक्तीचा जर आपण संघ केला तर ते पटकन लक्षात येईल। याचं एक तुम्हाला एक उदाहरण देतो, जर कोणाला तुमच्यामधून जिलेबी बनवायची आहे घरी, साधारणपणे जिलेबी वगैरे पुरणपोळी वगैरे मराठी लोक बनवतात, जिलेबी बनवायला कसं आहे काय रेसिपी काय माहिती नाही, तर दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे खूप छान रेसिपी बुक घ्या आणि त्या रेसिपी बुक मध्ये इतका मैदा घ्यायचा, इतकी साखर घ्यायची, त्याच्यात तो केशरी केशर टाकायचं आणि मग साखरेचा पाक बनवायचा, ते सगळं रेसिपी दिलेली असते। पण ज्यांनी ज्यांनी रेसिपी बुक बघून जर प्रयत्न केला असेल कुकिंगचा तर ते त्यांना लक्षात येतं रेसिपी बुक मध्ये जी रेसिपी असते आणि जो फोटो असतो त्याच्यामध्ये भरपूर विषमता असते, आपण ते रेसिपी बुक सगळं फॉलो करून तो फोटो मधला जो चित्र असतो तसं होत नाही, म्हणजे प्रयोग करायला लागतात, आपल्या घरात काय वेगळे सामग्री असेल असं तसं ते सगळं थोडंसं जर आपल्याला बघायला लागेल तर हा क्लिष्ट मार्ग झाला, पण यश मिळेल, कारण भक्ती मार्गाचे जे रेसिपी बुक आहे साधना भक्ती ते आपल्याला आचार्यांनीच दिली आहे, श्रवण करणे कीर्तन करणे स्मरण करणे
पूजा करणे, धाम यात्रा म्हणजे पाद सेवनम, प्रार्थना अर्पण करणे. तर नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तर क्रमाक्रमाने जर आपण एक एक आपापल्या पद्धतीने जर करत गेलो तर ही रेसिपी बुक आहे, आणि त्या रेसिपी बुकनी फॉलो केल्यावर आपल्याला नक्कीच त्याचं चांगली ती जिलेबी मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे, जर आपल्या शहरामध्ये एखादा उत्कृष्ट हलवाई असेल जो रोज 200 किलो जिलेबी बनवतो, त्याला जर आपण मैत्री केली आणि त्याला एकदा घरी बोलवलं आणि सांगितलं माझी मैत्री आहे मला एकदा जिलेबी बनवून दाखवशील का, तर तो असा इतका मैदा बरोबर घेणार, तो बरोबर साखर घेणार, साखरेचं पाक कसं परफेक्ट बनवायचं, ना पातळ ना घट्ट, ते त्याला बरोबर कळतं, तो बरोबर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये उत्कृष्ट जिलेबी कशी बनवायची दाखवू शकतो. तर जर हलवाई असेल तर ते शक्य आहे, आणि त्या हलवाईची आपली मैत्री होत असेल तर शक्य आहे. नाही तर सगळ्यांसाठी रेसिपी बुक अवेलेबल आहेत, इंटरनेटवर पण जर सर्च केलं जिलेबी कशी बनवायची तर मिळेल. अशा प्रकारे पहिला प्रश्न होता, पहिली गोष्ट जो मी बोललो ते होतं की आपण भीतीने प्रेरित आपण स्वतः पण नाही करायला पाहिजे आणि दुसऱ्यांना पण नाही करायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट की हलवाई आणि हा, आणि तिसरी गोष्ट तुम्ही म्हणाले की हृदयामध्ये प्रेम जागृत करण्यासाठी काय करायला पाहिजे. ऍक्च्युअली प्रभूजी, चांगल्या प्रामाणिक भक्तांचा संघ याला दुसरा पर्याय नाही, कारण पुस्तकं वाचून पण ज्ञान मिळतं, आणि जेव्हा आपण चांगली साधना करतो वगैरे तेव्हा हृदय मार्जन होतं, पण शेवटी प्रेम किंवा जिव्हाळा, मराठीमध्ये अजून एक खूप छान शब्द आहे जिव्हाळा, परमेश्वरासाठी जिव्हाळा निर्माण करणं, परमेश्वरासाठी स्नेह निर्माण करणं, परमेश्वरासाठी आकर्षण निर्माण करणार, हे ज्या व्यक्तीला जिव्हाळा आहे, ज्या व्यक्तीला प्रेम आहे, ज्या व्यक्तीला स्नेह, त्याला त्याच्याकडूनच आपण ते घेऊ शकतो. म्हणून वैकुंठाला जाण्यासाठी विधी मार्ग कामी येतो, पण गोलोक वृंदावनाला जर प्राप्त करायचं असेल तर राग अनुग मार्ग म्हणतात, राग मार्ग, राग मार्ग म्हणजे संस्कृतला राग शब्द म्हणजे आसक्ती मार्ग. तर गोलोक वृंदावनामध्ये जर प्रवेश पाहिजे असेल तर विधी मार्ग आपल्याला कामी नाही आहेत, गोलोक वृंदावनामध्ये जर प्रवेश पाहिजे तर राग मार्ग एकच आहे, कारण राधा कृष्ण व्रजवासी हे सगळे ना विधीच्या पलीकडले भक्त आहेत. तर वैकुंठामध्ये लक्ष्मी नारायण राहतात, लक्ष्मी नरसिंह राहतात, लक्ष्मी मत्स्य, लक्ष्मी वराह, भूवराह हे सगळे जे आध्यात्मिक जगतात राहतात त्यांना प्राप्त करण्यासाठी विधी मार्ग पुरेसा आहे. पण कृष्णदास कविराज गोस्वामी अनुसार जर गोलोक वृंदावनाला प्राप्त करायचं असेल तर राग मार्ग हा गरजेचा आहे, आणि राग मार्ग आपल्याला एखाद्या रागात्मिक किंवा रागानुग व्रजवासी भक्तांकडूनच मिळतो. म्हणून श्रील प्रभुपादांच्या पाठीमागे आपण का धावत असतो की श्रील प्रभुपाद हे शुद्ध व्रजवासी आहेत, हृदयामध्ये श्रीकृष्णांना घेऊन गेले ऑस्ट्रेलिया अमेरिका कुठे कुठे गेले, तर श्रील प्रभुपादांनी आपल्याला जे काही दिलंय त्याचं जर आपण पालन केलं तर आपल्याला हा खंबीर विश्वास पाहिजे श्रील प्रभुपादांनी जे दिलंय ते ऐकून रागानुग भक्त आहेत, त्यांना परमेश्वराप्रती दृढ आसक्ती आहे, त्यांना श्रीकृष्णांप्रती जिव्हाळा आहे. असा जिव्हाळा असलेल्या भक्तांना जर आपण केलं श्रील प्रभू, आपलं किती मोठं सौभाग्य आहे. आपण डोळ्यांनी कदाचित अनेकांनी श्रील प्रभुपादांना नाही बघितलंय, पण श्रील प्रभुपादांना ज्यांनी बघितलंय आणि ज्यांनी श्रील प्रभुपादांच्या मार्गाचं अनुगमन केलंय असे जिव्हाळा असणारे भक्त आपल्याला आज दिसत आहेत. श्रील प्रभुपादांचे अनेक अनेक शिष्य आहेत, तर त्यांच्या जीवनात पण आपण बघतो, त्यांची जीवन कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं की यांना श्री कृष्णप्रती जिव्हाळा आहे, त्यांनी जो मार्ग दिलाय तो तरी आपण घ्यायला पाहिजे. श्रील प्रभुपदांनी मार्ग दिलाय तो घ्यायला पाहिजे. तर जिव्हाळा असलेल्या भक्तांनी जो मार्ग दिलाय तो जर घेतला तर त्याचा पण अंत किंवा त्याची गती, त्याचं गंतव्यस्थान हे जिव्हाळ्यामध्ये असेल. तर जिव्हाळा असणाऱ्या भक्त, स्नेह भक्त, प्रेम असणाऱ्या भक्तांचं मार्गाचं अनुगमन करण्याविना नाही पर्याय प्रभूजी. स्नेह मिळवायचा असेल तर स्नेही भक्त पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, तर जिव्हाळा असलेला भक्त आपल्याला अनुगमन करायला लागेल. श्री चैतन्य प्रभू, इज इट ओके? थँक्यू प्रभू, थँक्यू, ओके.